नमस्कार, रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचा नाश्ता असू देत किंवा मुलं आत्ता घरी आहे त्यांना पटकन काहीतरी मस्त खायचं असेल तर बेस्ट पर्याय मिनी ढोकळा. घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते. इथं आपण निंबूसत्व, दही किंवा रव्याचा वापर बिलकुल केलेला नाही. तर बघू शकता जाळी अतिशय सुरेख आलेली आहे. अतिशय मऊसूत हा ढोकळा अगदी झटपट 2 ते 3 मिनटामध्ये होतो. तुम्हाला झटपट ढोकळा खावासा वाटला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी जी वरण घ्यायची वाटी असते ती वाटी फुल भरून किंवा अशी थोडीशी दाबून अशा प्रकारे घेतलेलं आहे. आणि वजनी म्हटलं तर 2 छटाक हे बेसनपीठ होतं. आता 2 छटाक म्हटलं तर कळत नाही बऱ्याचशा आपल्या मैत्रिणीला, तर 100 ग्रॅम हे बेसनपीठ होतं. आता एखाद्या चाळणीनं हे बेसनपीठ छान चाळून घ्यायचं आहे. बेसनपीठ चाळून घेतल्यामुळे जेव्हा आपण बॅटर तयार करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता इथं तुम्ही बघू शकता जेव्हा आपण बेसनपीठ चाळतो तेव्हा त्याच्यामध्ये असे गोलगोल गुठळ्या झाल्यासारख्या दिसतात. आणि हे बेसनपीठ आपण तसंच जर पाण्यात टाकलं तर त्या गोठळ्या किंवा जे त्याच्यामध्ये गाठी होतात ते मोडायला खूप जड जातं. त्यामुळे ढोकळा करण्याच्या अगोदर हे बेसनपीठ चाळून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित जर ढोकळा आपल्याला पाहिजे असेल तर, आणि शक्यतो ढोकळा करताना बारीक बेसनपीठच वापरायचं आहे, मोठं बेसनपीठ बिलकुल वापरायचं नाही, तेव्हा आपला ढोकळा व्यवस्थित होतो. आता इथं ढोकळा बनवण्यासाठी आपण मोठं अर्ध लिंबू घेतलेलं आहे. इथं चाळून घेतलेलं बेसनपीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेतले. आता त्याच्यामध्ये चुटकीभर हिंग टाकून घेऊया, 1/4 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि अगदी चुटकीभरच हळदी पावडर टाकायची. जास्त हळदी पावडर टाकली तर ढोकळ्यामध्ये लाल होऊ शकतं. ही लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे. असं पोहे खायच्या चमच्याने जर म्हटलं तर फुल 1 चमचा भरून हे लिंबाचा रस होतो. थोडंसं जास्त जरी झाला, अर्धसा चमचा, तरी काही हरकत नाही. तर आता हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये आता साखर टाकून घेऊया. तर हे मिश्रण तयार करताना तुम्ही पाण्यातही मिक्स करून घेऊ शकता हे साखर वगैरे, पण मी इथं पिठामध्ये ॲड केलेलं आहे. ढोकळा करताना बाकीचं साहित्य जसं महत्त्वाचं आहे तसंच इथं पाण्याचं प्रमाणसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पाणी जास्त झालेलंही जमत नाही आणि कमी झालेलंही जमत नाही. तर इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एकदम टाकायचं नाही, पण इथं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता इथं 3 मिरच्या अशा छान ठेचून आपण याच्यामध्ये ॲड करतो आहे. म्हणजे तिखट ढोकळा चवीला खूप मस्त लागतो आहे. नंतर पण आपण फोडणीमध्ये मिरची टाकणार आहोत, पण ढोकळा खाताना तो मस्त लागला पाहिजे चवीला. त्यासाठी याच्यामध्ये 3 मिरच्या आपण ठेचून टाकलेले आहेत. तर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण इथं थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करायचं आहे. एकदम पाणी कधीही टाकायचं नाही, का तर इथं पीठ चाळून घेतल्यामुळे गुठळ्या वगैरे होणार नाहीत किंवा होत नाहीत. आता थोडं थोडं एका डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्याला याचं बॅटर स्मूथ असं करून घ्यायचं आहे. तर इथं 1/2 वाटी पाण्याचा आपण अगोदर वापर केलेला आहे. फिरवून घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की पाणी आपल्याला किती लागणार आहे. तर परत याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तरी पण आपल्याला इथं फुल भरून 1 वाटी घेतलं होतं आपण बेसनपीठ, त्याला 1 वाटी पाणी पुरेसं होतं. तर जर का तुमच्याकडे ही कमी जास्त जर प्रमाणात वाटी लहान मोठी असेल तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. तर वरण घ्यायची वाटी म्हटलं तर अशा प्रकारे सगळ्यांच्याच घरात असते, त्यामुळे ही वाटीचं प्रमाण दाखवले आहे. किंवा स्टीलचे कप पाणी जरी मोजून घेतलं तरी चालतं. आता हे सर्वच पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर एवढं पाणी पुरेसं होतं आणि याचं जी थिकनेस आहे तर अशा प्रकारेच पाहिजे. खूप जर घट्ट झालं तर ढोकळा जे आहे ती असा हलका होत नाही किंवा जाळी व्यवस्थित त्याला येत नाही. आणि पातळ जर झाला तर मग ती व्यवस्थित फुलल्या जात नाही. तर आता हे पाणी टाकल्यानंतर परत आपण ही साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण साखर अशीच टाकली आहे, पाण्यात जर अगोदर टाकली असती तर पटकन विरघळली असती, पण तरी पण विरघळते साखर व्यवस्थित हलवून घेतल्यामुळे. तर बघू शकता एकदम छान असा स्मूथ आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर परत एकदा चमच्याने मी एखाद्या वेळेस साखर राहिली असेल तर 1-2-3 वेळा हलवून घेतलेलं आहे. आता इथं आपण जे आपले पात्र आहे त्याला थोडंसं तेल आणि ग्रीसिंग करून घेऊया. तर इथं जो ब्रश आहे त्याने मी हे जे तेल आहे ते पूर्ण आपले पात्राला लावून घेते. जर का तुमच्याकडे असा ब्रश वगैरे नसेल तरी हातानं वगैरे लावलं तरीही चालतं. ब्रशशिवाय असं काम काही राहणार नाही, त्यामुळे तुमच्या मर्जीनं तुम्हीही करू शकता. आता इथं लावून घेतल्यानंतर तेल आपले पात्राला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे बॅटर तयार करण्याच्या अगोदर ही प्रोसेस करणं गरजेचं आहे, नाहीतर बॅटर जे आहे ते आपलं असं बसू शकतं. आता इथं गॅस मिडियम केलेला आहे, त्याच्यावरती असा पसरट बुडाचा तवा ठेवून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण आपे पात्राला गॅसची जाळ जी आहे ती व्यवस्थित लागला जाईल. आता इथं इनो घेतलेला आहे, दुसऱ्या फ्लेवरचा इनो इथं वापरायचं नाही, इथं लिंबूचंच इनो आपल्याला वापरायचं आहे. आता आपण इनोचं पॅकेट कट करून घेतलेलं आहे
आणि चमच्याने मोजूनच ही इनो आपल्याला याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे. बरोबर अर्धा चमचाच इनोचा आपण इथं वापर करतोय, नाहीतर जास्त ढोकळा फुलेल म्हणून जास्त इनोचा वापर करायचा नाही. तर आता इथं बघा, अशा प्रकारे बरोबर अर्धा चमचा आपण इथं इनो घेतलेला आहे. तुम्ही ढोकळा करताना बऱ्याचदा निंबूसत्व किंवा सोडा घरात नसतो, तर अशा वेळी इनो वापरून मस्त ढोकळा तयार होऊ शकतो. इनो ऍक्टिव्हेट करून घेण्यासाठी इथं थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे इनो पूर्ण ह्याच्यात मिक्स होतं. आता इनो टाकल्यानंतर अगदी पटकन बरोबर आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं तर इनो कुठं लागेल कुठं नाही असं होणार नाही. तर एका डायरेक्शनमध्ये फिरवून घेताना तुम्ही बघू शकता मगाशीचा रंग याचा आणि ह्या बॅटरचा आणि आत्ताचा. आता हे बॅटर अगदी हलकं आणि पांढरं झालेलं आहे, म्हणजे आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर ही प्रोसेस करताना आपल्याला खूप वेळ थांबायचं नाही. जेव्हा आपण बऱ्याच वेळ हे फिरून घेतलं आहे, पीठ जसं जसं वाढेल तसं तसं लगेच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. लगेचच आपल्याला आपल्या पात्रामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि जर का शिल्लक पीठ राहिलं तर आपल्याला इडली पात्रसुद्धा तसंच तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे इडली पात्रामध्ये पाणी टाकून गॅसवर ठेवायचं आहे आणि इडली पात्राच्या भांड्यालासुद्धा तेल लावून लगेचच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. जर का खूप वेळ ठेवलात तुम्ही तर ढोकळा तुमचा फुलणार नाही, त्यामुळे ही प्रोसेस करताना अगदी फास्ट करायची आहे. आता इथं तवा ठेवून घेतला होता, तवा गरम झाला होता, तर लगेचच आपण हे आपल्या पात्र याच्यावरती ठेवून घेतले. आता गॅस जी आहे ती मीडियम केलेला आहे मी, खूप फास्ट करायचा नाही. आता इथं इडलीच्या जे स्टँड आहे त्यालासुद्धा आपण थोडंसं ग्रीसिंग करून घेतले आणि याच्यामध्ये लगेचच आपण हे बॅटर टाकून घेऊया. ही गडबड केली तरच आपला ढोकळा जी आहे ती व्यवस्थित फुलला जाईल आणि बसणार नाही, त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये एक आपे पात्र पूर्ण भरून आणि ही चार इडल्या एवढंच होतं याच्यामध्ये ढोकळा. तर इथं पाणी गरम झालेलं आहे. आता आपण जे भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पीठ ते लगेचच याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि साधारण 2 ते 3 मिनटामध्ये हे सुद्धा वाफवलं जातं, पण 4 मिनटापर्यंत याच्यातला ढोकळा वाफवून घेऊया. आणि आपल्या पात्रातला तर 3 मिनटापर्यंत पटकन हा होतो. तर आता आपण टूथपिकने हा जी ढोकळा आहे ती व्यवस्थित चेक करूया. तर टूथपिक जी आहे ती एकदम क्लीन निघलेली आहे, याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित वाफून झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. हे बघा बंद केला आहे गॅस. आता थोडासा ढोकळा थंड होऊ देऊया. तर तोपर्यंत आपला जो इडली स्टँडमध्ये ठेवला होता तेही ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता बघा हे टूथपिक जी आहे ती एकदम क्लीन निघते, याचा अर्थ आपला ढोकळा तयार झाला आहे. पण आपण हे थंड करून घेणार आहोत. आता इथं तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तडका बनवण्यासाठी. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये आपण 3 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे. आता आपण याच्यात 1 कढीपत्त्याची काडी त्याचे पानं काढून अशा प्रकारे टाकून घेतले. आता हे छान परतले गेलं की आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत. तर एवढं पाणी जे आहे ते तडक्यासाठी परफेक्ट होतं, कमी बिलकुल पडत नाही. आता आपण इथं अगदी चुटकीभर हळदी पावडर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. 1/4 चमचा मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण इथं 1/2 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. फोडणी टाकताना मोहरी छान तडतडली पाहिजे आणि ही साखर किंवा ही पूर्ण मिश्रण शिजेपर्यंत आणि चेक करायचं आहे की ही प्रमाण जे आहे की मीठ किंवा साखर बरोबर आहे का ते, म्हणजे आपल्या ढोकळ्यामध्ये चव छान येईल ह्यावेळेला जर चेक केलं तर. म्हणजे कमी जास्त काय असेल तर आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा टाकू शकतो. तर इथं ह्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, म्हणजे 2-3 उकळी आली की ही छान शिजलं जातं. आता हे गॅस बंद करून घेतलं आहे. आता हे आपे पात्रामधून आपण हे ढोकळा काढून घेऊया. तर बघू शकता अगदी सहज निघलेलं आहे. जाळीसुद्धा खूप सुरेख आणि मस्त दिसतोय आणि रंगसुद्धा याचा छान सुरेख आलेला आहे. तर अशा प्रकारे झटपट होणारा हा ढोकळा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी किंवा छोटे मुलं असतील बाहेरचं चिप्स किंवा कुरकुरे किंवा आणखीन काही देण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा प्रकारे जर मुलांना दिलं. आता मोठे मुलं छोटे मुले घरातच आहेत तर 4 वाजता त्यांना छोटीशी भूक लागते किंवा मध्ये आधी काहीतरी खावं असं वाटतं. तर एखाद्या वेळेस सिट्रिक ॲसिड किंवा निंबूसत्व आपल्याकडे नसतं किंवा दुसरं काहीतरी नसतं, तर अशा प्रकारे इनोचा वापर करूनसुद्धा तुम्ही झटपट असा हा मस्त स्पॉन्जी ढोकळा तयार करू शकता. तर इडलीच्या स्टँडमधून सुद्धा बघू शकता अगदी सहज ही इडली निघल्या जाते, चिकटवून राहत नाही आपण तेल आणि ग्रीसिंग करून घेतल्यामुळे वगैरे. आणि अगदी हलकी आणि फ्लफी ही आपला जी ढोकळा आहे तो झालेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्यातर आपल्याला याच्यावरती तडका टाकून घ्यायचा आहे आणि तडका टाकताना म्हणजे पूर्ण ह्याला मुरेल इतपत आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण खाऊ तेव्हा घशाला चिकटल्यासारखा ढोकळा होणार नाही. कोरडा जर ढोकळा राहिला तर मग खाताना असा ठसका लागल्यासारखा किंवा घशाला चिकटल्यासारखा होतो. त्यामुळे जे आपण हे तडका बनवलेला आहे पूर्ण
त्या ढोकळ्यावर तडका पसरेल इतपत आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण टाकून घेऊया. तर बघू शकता किती सुरेख हा ढोकळा आपला दिसतोय आणि थोडासा वेगळ्या प्रकारचा. मुलं किंवा मोठे सगळेच आवडीने खातील. हे बघा अगदी स्पॉन्जी आणि मस्त असा झालेला आहे. आता हा अप्पेपात्रातला ढोकळासुद्धा आपण काढून घेऊन एका प्लेटमध्ये ठेवूया आणि याच्यावरतीसुद्धा आपल्याला जे तडका करून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे. याच्यावरतीसुद्धा पूर्ण, जेणेकरून आपल्याला खाताना थोडंसं व्यवस्थित लागवायच्यासाठी पूर्ण ढोकळा भिजेल इतपत आपल्याला हा तडका टाकून घ्यायचा आहे. आता इथं एकच याच्यामध्ये जर ढोकळा बनवला तर आपण एकदम तो तडका टाकून देतो त्याच्यावरती, म्हणजे ते मुरल्या जातं. पण आता इथं सेपरेट सेपरेट असल्यामुळे प्रत्येक ढोकळ्यावर थोडं थोडं असं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा फुलतोसुद्धा आणि चवीलासुद्धा खमंग असा लागतो. तर अशा प्रकारे आपण हे टाकून घेऊया. आणि अगदीच तुमच्या घरामध्ये छोटे मुलं असतील तर एखादीच मिरचीचा वापर करा. अगदी वर्षापर्यंतचे, 2 वर्षापर्यंतचे असतील तर जास्त तिखट खात नसतील, खात असतील तर काही हरकत नाही. आणि चव लागल्यामुळे लहान मोठे सर्वच आवडीने खातात हा थोडासा वेगळ्या प्रकारे केल्यामुळे. आणि झटपट हा ढोकळा होतो. तर मी एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त जाळी आलेली आहे. अगदी हलका हा ढोकळा झालेला आहे, अगदी झटपट असा, खूप वेळ लागलेला नाही. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इडली पात्रात किंवा इडली स्टँडमध्ये जे केलं होतं आपण तेही तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता किती सुरेख जाळी आलेली आहे यालासुद्धा. तर अशा प्रकारे दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. आणि कुठली पद्धत तुम्हाला जास्त आवडली किंवा कुठला ढोकळा तुम्हाला जास्त आवडला ती कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि सहज, कोणालाही परफेक्ट पद्धतीनं करता येईल असा हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये.